नमस्कार. M2G2 वर्षा गीत स्पेशलमध्ये मी तुमचं स्वागत करते. मी तुम्हाला प्रॉमिस केलं होतं की पुढच्या आठवड्यात आणखी काही वर्षा गीतं घेऊन येईन. बघा, आज ते मी प्रॉमिस पाळलं आहे. पुन्हा एकदा कलाकारांची ओळख करून देते. योगेश हंसवाडकर, कल्याणी साळुंखे, माधुरी करमरकर आणि आनंद सावंत. रसिक हो, शालेय वयात भेटलेली बालकवींची श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे ही कविता काय
किंवा मोठेपणी वाचलेली इंदिरा संतांची नको नको रे पावसा असा धिंगाणा घालूवेळी ही कविता काय? अशा अनेक कवींच्या अनेक कविता पावसाचे अनेक रूप माणसाचे अनेक मूड्स दाखवत असतात. शास्त्रीय संगीतात पावसावर जशा सुंदर बंदिशी आहेत तसंच उपशास्त्रीय संगीतात झुला कजरी चैती ठुमरी असे अनेक खास प्रकारही आहेत ज्यांचं अनेकदा पावसाशी फार गहिरं नातं असतं. आत्ता वृंदावनी सारंग रागातली एक बंदिश आपण कल्याणी आणि योगेश यांच्याकडून ऐकणार आहोत आणि त्याच सुरावटी माधुरी आणि आनंद पुढे घेऊन जातील. सावन आये या ना आये या गोड गाण्यातून में
गगन में सब में है तेरे रूप की छाया। मित्रांनो, कधी कधी पावसाची ही सुंदर रोमॅन्टिक गाणी ऐकताना माझ्या मनात विचार येतो, गळक्या घरात राहणाऱ्यांना पावसाबद्दल काय वाटत असेल, किंवा ज्यांना घरच नसतात अशांना कुणास ठाऊक। पण एक मात्र खरं की अधिकतर गीतांमधून मुलांचा पाऊस, तरुण तरुणींचा पाऊस आणि सुरेख निसर्गवर्णनाचा पाऊसच आपल्याला भेटत आला आहे। अशाच मूडमधली दोन गाणी आता ऐकूयात। Thank you.
अत्यंत सुरेख, मनोहर, प्रसन्न. आता निरोप घ्यायची वेळ आली आहे. प्रत्येक पावसाचा थेंब नवा, तशीच त्या थेंबाची भावना नवी. असेच पावसाचे काही अनोखे रंग घेऊन या कार्यक्रमाची सांगता करूया. पण तत्पूर्वी योगेश, कल्याणी, माधुरी, आनंद, तुम्हा सर्वांना मी खूप धन्यवाद देते M2G2 तर्फे, कारण तुमच्या स्वरवर्षावात मला वाटतं आमचे रसिक अगदी चिंब भिजले आहेत. आणि केवळ तुमच्यामुळे हा वर्षागीत स्पेशल सगळ्यांच्या स्मरणात राहील नेहमीच. धन्यवाद. कार्यक्रमाचा समारोप करायची, सुंदर समारोप करायची धुरा आता तुमच्या हातात आहे. Na 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 na